पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या सातव्या दिवशी राळेगण सिद्धी येथे केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पाहूयात. आपल्यासाठी पारनेर ब्युरो चीफ दत्ता गाडगे, राळेगण सिद्धी. थोड्याच वेळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय देशाचे कृषी मंत्री राधामोहन जी या ठिकाणी येत आहेत. अण्णांची त्यांची चर्चा होईल. डॉक्टर भामरे साहेब राज्यमंत्री आलेले आहेत. थोड्याच वेळात अण्णासाहेब चर्चा होईल. सकारात्मक निर्णय होईल मला अपेक्षा आहे. आपला कल्पना आहे, लोकपाल आहे, लोकायुक्त आहे, कृषी मूल्य आयोग आहे, शेतमालाचा भाव आहे, तसे आसपास जसे अण्णाजी गाठले आहेत त्या संदर्भात आपल्याला आपले काही त्यांच्या मनामध्ये आहेत की त्या लोकांनी उपस्थित केलेले आहेत. मला वाटतं त्यावर चर्चा होईल आणि आज मार्ग निघेल. मला अडचण येणार नाही. 28 तारखेला 28 जूनला रंगना मॅडम ज्या रंगना देसाई आहेत मंत्रालयाच्या न्यायाधीश त्यांच्या अध्यक्षतेखाली सात लोकांची चयन समिती निवड समिती त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. आधीच माननीय पोटनिधींनी त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे सुप्रीम कोर्टाने. पत्रापत्रिक त्यात विनंती म्हटलेलं आहे की आपण 28 तारखेच्या हे जे सगळी नावं आहेत ती प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी 5 लोकांची कमिटी आहे त्यांच्याकडे पाठवावी आणि त्यांनी 12 तारखेपर्यंत जाहीर करावी अशा सूचना माननीय सर्वोच्च न्यायालयाने या कमवाबाहेर. मला वाटतं लोकपालाचा आता हा पूर्ण मार्गी लागलेला आहे. 12-13 तारखेपर्यंत मार्चपर्यंत अशी अपेक्षा मला त्या ठिकाणी आहे. लोकायुक्तांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे कॅबिनेट पण निर्णय झालेला आहे आणि आता ड्राफ्टिंग कमिटी पाहिजे होती. ड्राफ्ट कमिटी सुद्धा माननीय मुख्यमंत्री त्याला होकार दिलेला आहे. देखील पत्रकार त्याला सुद्धा संमती दिलेली आहे. तोही प्रश्न मार्गी लागलेला आहे. आता त्यावर जैन समितीची जे 7 लोकांची त्याची निवड त्या ठिकाणी होईल. हाही प्रश्न लोकांनी मार्गी लागेल. आता या बाबतीमध्ये त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.